लहानपणी पोलिओमुळे एका पायाला अपंगत्व आलं आणि त्यानंतर अपघातात दुसरा पाय गेला दोन्ही पाय गमावले तरी जिद्द कायम ठेवत अपार मेहनतीच्या बळावर पन्हाळा तालुक्यातील उतरे इथल्या पोपट रामा पाटील यांनी उत्तुंग कामगिरी केली आहे दहा दुप्ती जनावर सांभाळत दुग्ध व्यवसाय यशस्वी करून पोपट पाटील यांनी धडधाकट माणसालाही लाजवेल असं काम केलंय या जिद्दी तरुणाच्या कार्याचा बी न्यूजनं घेतलेला आढावा पन्हाळा तालुक्यातील उतरे इथल्या पोपट पाटील यांना लहानपणीच पोलिओ गाठलं त्यांचा डावा पाय लुळा पडला अपंगत्वाचं भांडवल न करता त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलं पण नोकरी मिळाली नाही नोकरी नाही म्हणून ते खचले नाही एका पायाच्या आधारावर त्यांनी ऑटो रिक्षा व्यवसाय सुरू केला या व्यवसायावरच वृद्ध आईवडिलांचा सांभाळ करत घरचा संसार चालवला दरम्यानच्या काळात त्यांचा शिला यांच्याशी विवाह झाला संसार सुखानं सुरू असताना विवाहानंतर अवघ्या सहा महिन्यात मोटरसायकलवरून प्रवास करताना त्यांचा अपघात झाला त्या अपघातात पायावरून मोठ्या वाहनाचं चाक गेल्यानं पोपट यांना दोन्ही पायानं अपंगत्व आलं यानंतरही त्यांनी काही दिवसातच स्वतःला सावरलं आणि दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा निर्धार केला पत्नीच्या सहकार्यानं दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली दोन गायी आणि म्हैशीवरून सुरू केलेला हा व्यवसाय आता जिद्द आणि चिकाटीच्या बळावर दहा जनावरांपर्यंत पोहोचलाय जनावरांसाठी रिक्षातून वैरण आणण्यापासून ते जनावरांच्या धारा काढण्यापर्यंत सर्व कामं पोपट लिलया पार पाडतात धडधाकट तरुणांनाही लाजवेल असा जम त्यांनी व्यवसायात बसवला असून उतरे गावात दुग्ध उत्पादनात त्यांनी प्रथम क्रमांक मिळवलाय पोपट आणि शिला हे दाम्पत्य रोज सुमारे सत्तर लिटर दूध डेअरीत घालतात त्यातून या दोघांना आठवड्याकाठी सोळा हजार रुपयांचं उत्पन्न मिळतं दिव्यांग असल्यामुळं कर्जाची परतफेड होणार नाही म्हणून सुरुवातीला त्यांना कुणी कर्ज दिलं नाही परंतु गावातील लक्ष्मीदेवी संस्थेचे चेअरमन पांडुरंग पाटील यांनी पोपट यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून प्रथम चार जनावरं घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं अपंगत्वाचं कोणतंही भांडवल न करता त्यावर मात करत पत्नीच्या साथीनं यशस्वी दुग्ध उत्पादक बनून त्यांनी तरुणांसमोर आदर्श ठेवलाय बी न्यूजसाठी उतरेहून विक्रम पाटील